तर मित्रांनो, लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून निवडणुकांच्या तारखासुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इथे निवडणुकांच्या तारखा हे जाहीर झाल्यात, मात्र पक्षांचा जागावाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही आहे. राज्यात सत्तेत असलेल्या जागावाटपावरून सध्या महायुतीत चढाओढ पाहायला मिळते, तर महायुतीच्या मुंबईतल्या 3 जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परंतु अशातच राज्याच्या महायुतीमध्ये आता मनसेचा सुद्धा समावेश होणार आहे हे निश्चित झालं असून राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहितीसुद्धा समोर येते. तर मग अशात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा मिळणार आणि या जागांवरून कोणता उमेदवार हा मनसेचा उभा राहणार, त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर खरं तर राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचलेले, त्यानंतर मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. तर मग यात पाहिले तर दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्यास निर्णय भाजपने घेतला अशी माहिती समोर येते. तर या ठिकाणाहून मग कोणते उमेदवार हे उभे राहील याबद्दल बोललोत. तर या ठिकाणाहून मनसेचे बाळ नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते. तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची दिल्लीत भेट घेतलेली आणि चर्चा केलेली, त्यानंतरून दोघे अमित शहा यांच्या निवासस्थानी निघाले. परंतु मग अशात राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यामागे भाजपचा नेमका डाव काय आपण याबद्दल बोललोत. तर खरं तर शिवसेना फुटून दोन गट पडले तरी मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती कमी झाल्याच पाहायला मिळत नाही. तर भाजपच्या आत्तापर्यंतच्या अहवालात तेच नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी ठाकरे ब्रँडच उपयोगी पडेल असा कयास भाजपचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मनसेसोबत चर्चा केली असून त्यांनाही लोकसभेच्या काही जागा देण्यात येणार आहे. तर मग राज ठाकरेंच्या समावेशाने महायुतीला नक्कीच फायदा होईल असं बोललं जाते. तर याशिवाय राज ठाकरेंचा करिश्मा लोकसभेच्या निवडणुकीत उपयोगी पडेल असा सुद्धा भाजपचा अंदाज आहे. आणि हेच कारण आहे की सध्या भाजप मनसेसोबत युती करून राज ठाकरेंना आपल्यासोबत घेत आहे. तर यामध्ये राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या 3 पैकी किमान 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती. यात विशेष म्हणजे या 3ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. तर यातील एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीसुद्धा यासाठी संमती अशी माहिती समोर येते. मात्र राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईत जागा सध्या भाजपकडे, तर शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवार देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. पण अशात त्यावर काय होते हे पाहण्यासारखे. परंतु अशात यावर तुमचं काय मते? राज ठाकरेंनी भाजपसोबत युती करायला हवी होती की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या भाजपला टक्कर देण्यासाठी शरद पवार हे बीडमधून एक मास्टर स्ट्रोक हे देऊ शकतात. मग तो कोणता याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.